बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या घातपाती आणि दुर्दैवी मृत्यूविषयी तपासकामी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वैयक्तिक लक्ष घालावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी वैयक्तिक भेटून त्यांना या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती दिली आणि तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर चर्चेवेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अविनाश आदिक यांच्या मागणीला प्रतिसाद देत व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना शासन केले जाईल असे आश्वासन देखील दिले आहे. पाहूया. बाबूजी, गौतम हिरण नावाचे जे व्यापारी आहेत, अतिशय चांगला व्यापार, अतिशय चांगलं कुटुंब आहे. सुजानपूर सारख्या शहरामध्ये अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली. त्यांचं अपहरण झालं, पोलिसांमध्ये कुटुंबियांनी तक्रार केली, सगळ्या समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी देखील पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली, कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये खंडणीची मागणी वगैरे असं काही पोलिसांकडे आलं नाही. मात्र अतिशय दुर्दैवी आहे की 6 दिवसानंतर त्यांची डेड बॉडी सापडली. जी सापडली डेड बॉडी, ती मी तर काही पाहिलेली नाही, परंतु ती अतिशय वाईट अवस्थेत होती असंच माहिती काढली. सुजानपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. डीवायएसपी मिटके असतील, अडिशनल एसपी काळे मॅडम असतील, एसपी पाटील साहेब असतील, सगळेच तपासाचा शोध घेत आहेत. 2 लोकांना अटक केली. पण तुम्ही याच्यामध्ये विशेष लक्ष घालून तात्काळ या गुन्ह्यामधील आरोपींना पकडण्याकरता सूचना केल्या पाहिजे अशी सगळ्या सुजानपूरकरांच्या वतीने नम्र व्यक्त केला. ठीक आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर ही गौतम हिरेच्या बाबतीत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. एक व्यापारी होते आपल्या सुजानपूरचे, ते आणि त्याची माहिती संपूर्ण घेतली आणि अविनाश रावणी सुद्धा आज मला संपूर्ण त्याची माहिती अजून डिटेलमध्ये सांगितली सगळी. आणि याच्या बाबतीत मी आपल्या लेखक सांगतो की या संपूर्ण माहिती आम्ही त्याची घेतलेली आहे. ती सुद्धा मला सगळं डिटेल दिलेली आहे. मधात एसपीशी सुद्धा मी बोललो आणि याच्या बाबतीत जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्या हत्येमध्ये तसे 2 लोक आम्ही सध्या अटक केलेले आहेत. पण याच्यानंतर अजून कोणी चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्या दोषींवर कारवाई आमच्या पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येईल. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही अडचणी असल्या त्यामध्ये असं तुमचे संशय कोणावर होते ते सुद्धा तर तुमच्या माध्यमातून दिले, त्याचा सुद्धा तपास करू. पण निपक्षपणे एकदम याचा तपास त्यांनी पोलीस आमच्या त्या ठिकाणी करतील याची अविनाश तुम्हाला पाहिजे. थँक्यू ऑफिस, थँक्यू सो मच. देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी VIP राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.